विधानसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या यादीत 45 उमेदवारांचा समावेश आहे. कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे मैदानात आहेत तर दर्यापूरमधून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. विधानसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये 45 उमेदवारांचा त्या ठिकाणी समावेश आहे. कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे मैदानात आहेत तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर आपल्यासोबत जोडलेले आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधून ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे ते कॅप्टन अभिजित अडसूळ आपल्यासोबत जोडलेले आहेत. अभिजितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा तर आपलं खूप खूप अभिनंदन. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आपण यंदा मैदानात उतरताय, कशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे? ऑलरेडी कामं 2009 ते 2014 आमदार असताना भरपूर झालेली आहेत आणि आजही गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसेना पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे आज माझ्या मतदारसंघातील जेवढी लोकांचे जे जे प्रश्न होते ते आज गेले 2.5 वर्ष मी सोडवत होतो, करत होतो, त्यांची कामं करत होतो. विकास कामं मोठ्या प्रमाणावर आताही या 2.5 वर्षामध्ये आमदार नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थानं एवढंच नाही तर त्या ठिकाणी वासुदेव सहकारी सूतगिरणी असो त्याच्यासाठी जवळजवळ 18 करोडचा निधी फक्त आचारसंहिता आली त्यामुळे ते अडकले, त्यामुळे एक भाग भांडवल फक्त त्याच्यामुळे राहिलं नाही तर आज जवळजवळ 5,000 लोकांच्या नोकऱ्या सुद्धा त्या ठिकाणी लागल्या असतात. म्हणजे अशा पद्धतीची ही कामं त्या ठिकाणी सूतगिरणी आणणं, त्या ठिकाणी साखर कारखाने आणणं, त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी काय करता येईल हे सततचे प्रयत्न माझे चालू आहेत आणि या सगळ्या गोष्टी जनतेमध्ये पोहोचल्या आहेत की अभिजित अडसूळ कुठेतरी काम करतो आणि त्यामुळे लोकांपर्यंत हा मेसेज केलेला आहे. लोकांची ही मागणी आहे की आपण त्या ठिकाणी आमदार व्हावं आणि हे सर्व बघून आज त्या ठिकाणी तिकीट जे मला मिळालंय नक्कीच ते आपण मी ते सार्थक करून दाखवीन आणि जनतेची जी कामं आहेत ही आपण करून मतदारसंघामध्ये नक्कीच विकास घडवणार. अभिजितजी, एक महत्वाचा मुद्दा आहे, शिवसेनेमध्ये खरं तर 2 गट झाले आहेत, सध्या 2 शिवसेना आहेत, त्यातही एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मतदारसंघात बच्चू कडू आहेत, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आहेत, नवनीत राणा, रवी राणा या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक सक्रिय पाहायला मिळतात, त्यात शिवसेनेचे 2 गट, यामध्ये सर्वात आपल्याला नेमकं काय आव्हान वाटतंय? मी सांगितलं ज्याप्रमाणे शेवटी लोक कामाला पसंती देतात, माझी कामाची पद्धत आलेल्या प्रत्येकाचं काम करून देणं मग ते कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे ते काम करून देण्याची धमक माझ्यामध्ये आहे हे जनतेला माहिती आहे. विकास कामं मी मतदारसंघात आजही 10 वर्षानंतर जरी गेलो तरी कुठल्या गावात काय काम केलं, आज गावातली मंडळी ती काम सांगतात की तुमच्यामुळे हे झालं ते झालं. आज आमच्या गावांमध्ये बांधण रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे शेतमाल घरापर्यंत पोहोचत नाही. आज मी आमदार नसताना सुद्धा ती कामं त्या ठिकाणी टाकली, त्या ठिकाणी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी टाकली. आज मुरादेवीसारखं आमच्या इकडे देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 3 करोड 8 लाख रुपये त्या ठिकाणी निधी आणला. वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं चालू आहेत, लोकांची जी कामं असतात. आज सरपंच माझ्याकडे आले, मुख्यमंत्र्यांना भेटवलं, 15 दिवसामध्ये त्यांचे पगार डबल झाले, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवला, या ठिकाणी ज्या ज्या संघटना माझ्याकडे आल्या ते प्रश्न सोडवण्याचं मी काम केलं. मुख्यमंत्र्यांपर्यंत कधीही जाऊन आपण ती कामं सोडू शकतो आज जनतेला कळलेलं आहे आणि त्यामुळे जनता माझ्या पूर्णपणे पाठीशी आहे. आज हे बघा, निवडणुकीत तुम्ही उभे राहता त्यामुळे सर्व पक्ष कोणकोण पक्ष तुमच्या विरोधात असतात कोणी बरोबर येतो, आज ते सगळं घेऊनच तुम्हाला निवडणुकीमध्ये सामोरं जायचं असतं आणि ते सगळं घेऊन मी पुढे जातो. परंतु जनता माझ्या पाठीशी हे मला खात्रीलायक माहिती आहे आणि त्यामुळे प्रचंड मताधिक्याने जनता यावेळी मला निवडून देईल यामध्ये मला 100% खात्री आहे आणि विश्वास आहे. नक्कीच. अभिजितजी, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघाची वारंवार चर्चा होत होती, त्यावेळी अमरावतीमध्ये काही नाट्यमय घडामोडी देखील पाहायला मिळाल्या होत्या. नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासून आपली भूमिका त्यांच्या विरोधात होती अशी देखील चर्चा रंगत होती अमरावतीमध्ये. मात्र त्यानंतर आता विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये भाजपच्या माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते आपल्यासाठी काम करतील असं आपल्याला वाटतं का? यामध्ये नेमकं आपल्याला काय काय चॅलेंज वाटतात? नवनीत राणांना जो विरोध होता त्या तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या किंवा पदाधिकारी नव्हत्या, त्या युवा स्वाभिमानच्या होत्या. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये माझी ही मागणी होती किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या युतीच्या माणसाला तिकीट मिळवलं आणि हीच भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा लोकांची मागणी होती आणि त्यामध्ये काही गैर नाही. आम्ही युतीची आहोत, युतीबद्दल बोलतो. त्यानंतर त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर तो आपण पाहिलं असेल
मी माझी भूमिका त्यानंतर मला मी शांत राहिलो कारण त्या महायुतीच्या उमेदवार होत्या. त्यानंतर मी कुठल्याही प्रकारे त्यांच्या विरोधामध्ये ना काम केलं ना त्यांच्या विरोधात कधी बोललो कारण त्या महायुतीच्या कारण त्यांनी मग भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता. आणि आजही मी शिवसेना आणि त्यानंतर माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी महायुतीचं काम केलं नवनीत राणांचं काम केलं आणि त्यामुळे आजही मला 100% खात्री आहे आजही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सर्वांनी मला काल अभिनंदनही केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर याच्या आधीपासून देखील गेल्या 20-25 दिवसापासून जेव्हा मी रेसमध्ये होतो हे जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हापासून सगळ्यांचे अभिनंदनाचे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीचे फोन भेटून प्रत्येकाने मला सांगितले आणि त्यामुळे मला खात्री आहे कारण विषय काय फक्त अभिदर्शूच्या दर्यापूरपुरच्या मर्यादित नाही कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे नक्कीच युती एकत्र मिळून काम करेल. कुठल्याही प्रकारे एकमेकाला कोणी विरोध करणार नाही मला संपूर्ण खात्री आहे आणि सगळे मिळून आम्ही हातात हात घालून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एकत्र मिळून काम करू. कुठल्याही प्रकारे एकमेकाला विरोध करणार नाही कारण कसं आहे फक्त विरोध अभिदर्शूला होईल अशातला भाग नाही. उद्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार असतील त्यांनी कुठेतरी शिवसेनेच्या लोकांचा विरोध आहे परंतु तो सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्यांना सुद्धा शांत करणं भाग आहे कारण आम्ही युतीमध्ये आहोत आणि त्यामुळे एकत्र मिळून चालणं आमचा युती धर्म आहे आणि तो युती धर्म आम्ही पाळू हे मी या ठिकाणी सांगतो. नक्कीच अभिजीतजी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी आपण संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.